शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात हा दिमाखदार सोहळा पार पडला. दरम्यान औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचं वातावरण आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही पदाधिकारी जे आहेत तेही या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. आपण थेट विचारूया, काय सांगाल, कशा पद्धतीने आजचा जल्लोष आहे? एक महिन्यानंतर सत्ता स्थापन होतीये. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी, शरद पवार साहेब काँग्रेसचे सगळे मिळून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा विजयी घोडदौड आता इथून पुढे सुरुवात होणार आहे. हे तुम्हाला याची सुरुवात गोड तोंड करून करतोय. आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजयी पताका असाच भगवा दौलत राहील. छत्रपतींचं शिवशाही सरकार हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आलं आहे. नक्कीच युवकांमध्ये कशी प्रतिक्रिया आहे? युवक खूप अतिउत्साहिक आहे. सगळे राष्ट्रवादी काँग्रेस सेना सगळे मिळून आम्ही इथं गुलमंडीवर जल्लोष करतो आहे. पूर्ण महाराष्ट्रात जल्लोष आहे. बाळासाहेबांचं आज स्वप्न साकार होतंय. उद्धव साहेबांनी जे बाळासाहेबांना वचन दिलेलं आहे तेही साकार होतंय. तर तिन्ही पक्षाचे सगळे मिळून काय करते, खूप उत्साहित आहेत. वेगळं समीकरण ज्या पद्धतीने इथं झालेलं आहे याबद्दल महिलांमध्ये खूप आनंद आहे. आणि आता आमचं संभाजीनगर, औरंगाबादचं संभाजीनगर होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही पदाधिकारी आहेत सोबत, कार्यकर्ते आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर शहरातलं वातावरण? हो, नक्कीच बदललेलं आहे. आणि ही सत्ता 5 नाही 15 वर्ष टिकेल. तिचा उत्साह जो आहे हा सगळ्यांमध्येच आपल्याला इथं बघायला मिळतोय का? आज खऱ्या अर्थाने या फुले शाहू आंबेडकरांच्या बहुजन अच्छा महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य येणार आहे. शिवरायांच्या रयतेचं राज्याची आपण जे लोक वाट बघत आहोत त्याची सुरुवात आज नक्कीच. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर नेते मंडळींपर्यंत सगळ्यांमध्येच नव उत्साह जो आहे हा पाहायला मिळतोय. कॅमेरामन महेश पवारसह अमय फटक, AM न्यूज, औरंगाबाद.